तर आज आपल्यासोबत आहेत राईट टू शेल्टरचे अध्यक्ष संस्थापक ॲडव्होकेट संतोष सांजकर साहेब. तर ज्या प्रकारे त्यांनी भव्य आंदोलन आझाद मैदानी ते आयोजन केलं होतं आणि त्यानंतर त्यांना माजी गृहमंत्री गृहनिर्माण मंत्री यांनी भेट देऊन पुढे आश्वासनही दिले आहे. येणाऱ्या 11 तारखेला ते SRAमध्ये एक सभा घेऊन तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. माझा एक प्रश्न होता की राईट टू शेल्टरचा फ्युचर प्लॅन म्हणजे कसा असेल, की समजा उद्या लढाई लढावी लागली आणखीन तर त्याच्या मागे तुमची काय रणनीती असेल, त्यावर थोडंसं सांगा. राईट टू शेल्टरचा जो संकल्प आहे, राईट टू शेल्टरचा जो कॉन्सेप्टच आहे की लोकांना त्यांच्या घराचा अधिकार मिळावा. खरं म्हणजे घराची जी मागणी आहे ही मूलभूत मागणी आहे, रोटी कपडा और मकान. परंतु या मूलभूत मागणीसाठी लोकांना संघर्ष करावा लागतोय आणि तेही देशाला 75 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन, अशा परिस्थितीमध्ये लोकांना घरासाठी संघर्ष करावा लागतोय, त्याच्या मूलभूत अधिकारासाठी संघर्ष करावा लागतोय, ही खूप मोठी शोकांतिका आहे. राईट टू शेल्टरने या संदर्भात ती पावलं उचलली आणि ह्या मुंबईमध्ये आपण बघाल तर मुंबई शहरामध्ये घरांची जरा थोडी जास्त मारामारी आहे घरांच्या संदर्भात. तर लोकांना घर मिळणं म्हणजे एक प्रकारे पूर्ण दुनिया मिळण्यासारखं झालं, म्हणून त्या विषयाबद्दल कुणालाच गांभीर्य त्या ठिकाणी वाटत नाहीये. सरकारने एक स्कीम काढली SRA, म्हणजे झोपडपट्ट्याचं निर्मूलन करून त्या जागी त्यांचं पुनर्वसन केलं जातं आणि त्या पुनर्वसनाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधल्या लोकांना मोफत एक फ्लॅट मिळतो. अगोदर 225 होता, मग 269 होता, आता 305 आहे. काही काही राजकीय नेते येतात सांगतात 500 स्क्वेअर फीटचा देतो. तर अशा पद्धतीने ह्या विषयावरती राजकारण सुद्धा केलं जात आहे. राईट टू शेल्टरची मागणी आता 500 स्क्वेअर फीटची आहे सध्या. सातत्याने आम्ही ती मागणी लावून धरतोय की कमीत कमी 500 स्क्वेअर फीटचं घर शासनाने झोपडपट्टीमधल्या लोकांना देणं गरजेचं आहे. आपण बघाल तर झोपडपट्टीमध्ये जॉईंट कुटुंब खूप मोठं राहत आहे, बरोबर, आणि त्या या त्या अशा 269 किंवा 305 या स्क्वेअर फीटमध्ये ते पूर्ण कुटुंब बसणं अशक्य आहे. आणि 500 स्क्वेअर फीट काय जास्त मोठंही नाही आहे आणि बिल्डरलाही ते परवडण्यासारखं आहे. त्यामुळे आमची ती मागणी आहे की 500 स्क्वेअर फीटचं घर झोपडपट्टीमधल्या लोकांना मिळावं. तर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्याबाबत राईट टू शेल्टरचं काय म्हणजे कसं बघतंय राईट टू शेल्टर संघटना, येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत समजा तुमच्या मागण्या पूर्ण होत आहेत नाही होत आहेत किंवा त्याच्यावरती काय तुमचं पुढची काय चाल असणार आहे? मागण्याच्या संदर्भात आम्ही खूप आशादायी आहोत की आमच्या मागण्या मान्य करतील आणि नाही जरी मागण्या मान्य केल्या तर राईट टू शेल्टर हा संघर्ष सोडणार नाही, हा संघर्ष सातत्याने सुरू असेल. येणाऱ्या निवडणुका ज्या 2024 होऊ घातलेल्या आहेत, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राईट टू शेल्टरची एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. कारण आपण बघतोय की निवडणुकीमध्ये घरांचा विषय हा राजकीय विषय केला जातो सातत्याने. आपण बघतो म्हणजे 2019 ज्यावेळेस काँग्रेसचे जे राहुल गांधी आहेत हे मुंबईमध्ये येऊन त्यांनी मोठी घोषणासुद्धा केली होती की तुम्ही आमच्या पक्षाला जिंकून दिलंस, आम्हाला सत्ता दिली तर आम्ही 500 स्क्वेअर फीटचं घर देऊ. तो व्हिडिओसुद्धा व्हायरल आहे. त्यांची सत्ता आली महाविकास आघाडीमध्ये परंतु 500 स्क्वेअर फीटचं त्यांना घर दिलं गेलं नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस झोपडपट्टीमधल्या लोकांना आश्वासनं दिली जातात आणि त्यानंतर आश्वासनाचं काहीच होत नाही, त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. म्हणून राईट टू शेल्टरने एक भूमिका घेतली की या 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी ठेवणार आहोत की आमचा विषय जर कुठल्याही राजकीय नेत्याच्या पटलावर नसेल तर आम्हाला ती भूमिका ठाम मांडणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही येता आणि वॉटर मीटर गटरवरती निवडणूक लढताय परंतु शेल्टरबद्दल कोणच बोलत नाहीये. बरोबर, शेल्टर जर नसेल तर वॉटर मीटर गटरचा काय उपयोग आहे? म्हणून त्या सरकारला ज्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये जो उमेदवार आहे या उमेदवारालाही ते कळणं गरजेचं आहे की घराच्या संदर्भात तुमच्याकडं काय नियोजन आहे.
झोपडपट्टी मधल्या लोकांच्या संदर्भात तुमच्याकडे काय नियोजन आहे? केवळ आमदार खासदार झाला, संडास बांधून दिली, रस्ते बनवले, फक्त लाद्याकरण केला म्हणजेच तुमची काम आहे का ती? जर तुम्ही त्या लोकांना घरच देऊ शकत नाही, जर झोपडपट्टी मधल्या लोकांचं पुनर्वसन करताना तुमची भूमिका ही त्या ठिकाणी दिसू शकत नाही, दाखवू शकत नाही, तर त्या लोकांना त्याचा काय उपयोग आहे? म्हणून आमची अशी भूमिका आहे का, घराचा विषय हा खूप महत्वाचा विषय, म्हणजे आपकी बार घर का अधिकार हा कॉन्सेप्ट आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत. आपकी बार 400 पार ये पार वो पार नाही, आपकी बार घर का अधिकार. घराच्या संदर्भात जर आम्ही हा विषय निवडणुकीमध्ये घेतला तर या विषयाच्या संदर्भात जोर धरेल. आणि मला असं वाटतंय ज्या पद्धतीने मुंबईमधली जी मुंबईकर आहे जो हळूहळू हळूहळू मुंबईच्या बाहेर चाललाय तो कुठंतरी इथं स्थायिक होण्यामध्ये त्याला त्या ठिकाणी एक बळ मिळेल आणि त्याला हक्काचं घर मिळेल. आणि आम्हाला सांगता येऊ शकतं का मुंबईसोबत आम्ही मुंबईकर सुद्धा जपलाय? बरोबर. मी आंदोलनाच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वारंवार ऐकलं. राईट टू शेल्टर शिवसेना समर्थक आहे की कसं काय, म्हणजे वारंवार बाळासाहेबांची स्तुती केली जाते, त्याबद्दल थोडंफार सांगा. राईट टू शेल्टर ही कुठल्याही पक्षाच्या अंतर्गत काम करत नाही आहे, स्वतंत्र राईट टू शेल्टर काम करते. बाळासाहेबांचा विषय घेण्याचा उद्दिष्ट असा आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोकांना, झोपडपट्टीमधल्या लोकांना एक आश्वासन दिलं की तुम्हाला 40 लाख लोकांना मोफत घरं दिले जातील. ओके. आणि 25 लाख एम्प्लॉयमेंट जॉब दिले जातील, रोजगार दिला जाईल. ह्या बाळासाहेबांच्या दोन घोषणा होत्या. आणि या दोन घोषणा दिल्यानंतर त्यांचं सरकारसुद्धा आलं, बीजेपी आणि सेनेचं सरकार आलं. त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी होते. त्या 40 लाख लोकांचं ज्या घराचा जो विषय, हा विषय पूर्ण करण्यासाठी SRAची निर्मिती झाली. म्हणजे 1996 स्लम रिहॅबिलिटेशन एक अथॉरिटी निर्माण केली आणि त्या माध्यमातून 40 लाख लोकांचं घराचं नियोजन कसं करता येईल हा विषय सुरू झाला. आपण बघाल तर SRAला स्थापन होऊन सध्या 28 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, परंतु 40 लाख लोकांना घर द्यायची गोष्ट तर दूरच राहिली. अक्षरशः 2 ते 3 लाख लोकांचंच पुनर्वसन झाले, म्हणजे खूप मोठी शोकांतिक आहे. मग आज जर बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जर प्रत्येक राजकीय नेता जर राजकारण करत असेल, मग बाळासाहेबांनी दिलेली जी घोषणा आहे, बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे, बाळासाहेबांचा जो संकल्प आहे, मग हा तुम्ही पूर्ण का करत नाहीये? सरकार जर तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करत नाहीये. म्हणून आम्ही राईट टू शेल्टरच्या माध्यमातून त्या सरकारला आम्ही एक आठवण करून देतोय की बाळासाहेबांचा शब्द जो घोषणा होती तो तुम्ही पाळत नाहीये. म्हणून आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव वारंवार घ्यावं लागतं की किमान बाळासाहेब ठाकरेंचा शब्द म्हणून किंवा त्यांचं एक स्वप्न म्हणून तरी तुम्ही हा विषय पूर्ण करा, 40 लाख लोकांना चांगल्या दर्जाचं घर द्या आणि हा तिढा मिटून टाका अशा पद्धतीने. बरं, राईट टू शेल्टरचं पुढचं भविष्याचं प्लॅन काय असेल, म्हणजे कशा प्रकारे विजन असेल पुढचं आणि राईट टू शेल्टर हेच नाव का म्हणून? राईट टू शेल्टर बघा, एक आपण जरी संघटनेमध्ये तिचं रूपांतर केलं परंतु ही एक मुवमेंट आहे, शेल्टरची मुवमेंट आहे. या देशामध्ये शेल्टरची मुवमेंट येणं बाकी आहे. म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेबांच्या नंतर दादासाहेब गायकवाड यांनी जमिनीचा जो त्या ठिकाणी सत्याग्रह केला, भूमिहीनांचा जो सत्याग्रह त्यांनी केला, तो भूमिहीनांचा सत्याग्रह त्यांनी गावाखेड्यामध्ये केला. परंतु शहरामध्ये आपल्याला तोच सत्याग्रह हा शेल्टरच्या नावाने त्या ठिकाणी दिसेल. शहरामध्ये काय लोकांच्या नावावर जमिनी नाही आहेत, परंतु घरं जी आहेत या घरांना, सगळ्या लोकांना घराचा कसा अधिकार मिळेल ही लढाई लढणं बाकी आहे. म्हणजे आम्ही आमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणतो की स्वातंत्र्य जे आम्हाला मिळाले हे स्वातंत्र्य मिळाले, परंतु आम्हाला अजूनपर्यंत आमच्या घराचा अधिकार नाही मिळाला. बरोबर. म्हणून घराचा अधिकार मिळवण्यासाठी राईट टू शेल्टरनी एक मुवमेंट
सुरू केलेली आहे. जरी मुवमेंट या ठिकाणी मुंबईमधून सुरू झाली तरी तिचा प्रसार हा महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशभर होईल. राईट टू शेल्टर ही एक मुवमेंट आहे. या मुवमेंटमध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी होऊन ही मुवमेंट कशी मजबूत राहील जेणेकरून कुठलाही व्यक्ती आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही, बेघर राहणार नाही, हा संकल्प किंवा ही एक जबाबदारी सरकारची हवी आहे. सरकार ती घेत नाही म्हणून आपण वारंवार त्या ठिकाणी लोकांना आपण राईट टू शेल्टरच्या संदर्भात सांगतो. आणि राईट टू शेल्टर हा एक प्रकारे अधिकार आहे, जसं आपण राईट टू एज्युकेशन नाव आहे. SRA संबंधितच आहे असं नाही, प्रत्येक निवारा जो आहे किंवा शेल्टर बाबत आहे किंवा राहण्याच्या लोकांच्या घराच्या सगळ्या समस्यांबाबत राईट टू शेल्टर हे काम करतं. शेल्टर म्हणलं सगळ्या गोष्टीमध्ये आल्या, म्हणजे केवळ SRA चं तसं नाही. तुम्हाला घर नाकारलं तर शेल्टर उभं राहील. बरोबर, शेल्टरची मुवमेंट त्या ठिकाणी उभी राहील. ओके, तर आज आपल्या सोबत होते राईट टू शेल्टरचे अध्यक्ष संस्थापक माननीय ॲडव्होकेट संतोष सांगकर साहेब. आणि हजारो आंदोलकांना घेऊन त्यांनी मागे 29 फेब्रुवारी 2024 या दिवशी आझाद मैदान येथे भव्य असं संकल्प मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यांनाही गृहनिर्माण मंत्री यांनी 11 तारखेला एक आश्वासन दिलं आहे की आणि ते SRA चर्चेला बसणार आहेत. तर पाहूयात भविष्यात काय कशा प्रकारे आंदोलकांचे किंवा झोपडीधारकांचे जे लाखो लोक आज बेघर आहेत त्यांचे कशा प्रकारे प्रश्न सोडवले जातील ते आपल्याला पुढे भविष्यात लवकरच पाहायला मिळतील. तेव्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, काही तुमचे विचार असतील तर कमेंट नक्कीच करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय भारत.